करताना काय होणार आहे? पहिले वंदन मानगडाला, ज्यानी रक्षिले रायगडाला. हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडाच्या संरक्षणासाठी बांधलेला हा किल्ले मानगड. रायगडाला 65 किल्ल्यांचे संरक्षण भेटते. त्यातला रायगडाचा उपदुर्ग मानला जाणारा हा किल्ले मानगड. आज याच गडाची आपण सफर करणार आहोत. महाराष्ट्र मानगावापासून मानगड अंदाजे 17 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून पावसाळ्यामध्ये नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या तामिनी घाटाचं सौंदर्य पाहून पुढे बोरवाडी गावात आपण जाणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विजयश्री आणि तुम्ही जोडले गेलेले आहात जिप्सी सोल विजयश्री या चॅनलला. आपल्याला बोरवाडी गावात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश पुतळा व मानगडाची माहिती देणारा फलक दिसतो. बोरवाडी गावातूनच पुढे मानगडाच्या पायथ्याशी मशीदवाडी गावाकडे जायची उजव्या हाताला एक वाट फुटते. त्याच्या कॉर्नरला आपल्याला असा एक छोटासा मानगडाचा बोर्ड लावलेला दिसतो. तिथूनच आपल्याला पुढे जायचे आहे. त्या वाटेतच आपल्या उजव्या हाताला एक पुरातन उद्ध्वस्त शिव मंदिराचा चौथारा पाहायला मिळतो. या गडाच्या बाबतीत एक दंतकथा आहे. मानगडाच्या पायथ्याचे मशीदवाडी गाव मोगलांच्या हाती होते असे मानले जाते. मोगलांनी मानगड आपल्या ताब्यात घेतला तेव्हा त्यांनी या मंदिराचा विध्वंस केला. सध्या इथे मंदिराचे जोथे, पडक्या भिंती, काही विरग तसेच भग्न अवस्थेतील नंदी, दोन शिवपिंड आपल्याला दिसत आहेत. पूर्वी या ठिकाणी श्री भवानी शंकराचे मंदिर होते असे म्हणतात. इथल्या पडक्या भिंती व नंदीचे घडण यावरून हे मंदिर हेमाडपंथी असल्याचे जाणवते. मंदिराच्या थोडेसे पुढे मानगडाचे किल्लेदार कारखानीस यांच्या घराण्याची कुलदेवता आई एकवीरा देवीचे दगडावर कोरलेले अद्भुत असे शिल्प पाहायला भेटते. आणि या एकवीरा देवीच्या शिल्पाच्या थोडेसे पुढे म्हणजेच मशीदवाडी गावाबाहेरच काळभैरवाचे हे मंदिर आहे. या मंदिराच्या आवारात आपल्याला काही विरगळ व सतीशिळा पाहायला भेटते. याची एक दंतकथा सुद्धा आहे. या परिसरात हनुमंतराव मोरे व महाराजांचे युद्ध झाले असे मानले जाते. या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या व्यक्तींच्या या विरगळ व सतीशिळा आहेत. या मशीदवाडी गावामुळे या गडाला मशीदवाडीचा गड असे पण ओळखले जाते. तर मंडळी, आत्ता आपण मानगडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत. गावातून रस्त्याच्या डाव्या बाजूस गडावर जाणारी ही पायवाट आहे आणि गडाच्या नावाचे इथे बोर्ड पण आपल्याला लावलेले दिसत आहेत. तर चला आता आपण गडावर जाऊयात आणि जाता जाता गडाविषयी थोडी माहिती पण घेऊयात. जंजिराच्या सिद्धीकडून होणारे आक्रमण रोखण्यासाठी काही साखळी किल्ले रायगडाच्या जवळपास बनवले होते. त्यामध्ये दंडा राजपुडी, घोसाळगड, तळागड, मानगड, धनवीचे शिखर, सोनगड, चांभारगड आणि लिंगाणा यांचा समावेश आहे. मानगड संदर्भातील महत्त्वाची बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांच्या यादीत या गडाचा उल्लेख आहे. हा गड छोटासा असला तरी खूप महत्त्वाचा आहे. हिंदवी स्वराज्याची रायगड ही राजधानी करण्याचे जेव्हा ठरवले त्यावेळी महाराजांनी स्वतः हा संपूर्ण आसपासचा परिसर पायी बघितला होता. महाराजांच्या काळातच मानगडाची पुनर्बांधणी करून हा गड अधिक मजबूत करण्यात आला. असा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले मानगड. आत्ता आपण गडाच्या पहिल्या टप्प्यावर आलेलो आहोत. सुरुवातीलाच हे वेतास्थान आहे. इथे आपल्याला देवी देवतांच्या काही दगडी शिल्प पाहायला भेटतात. त्याच्या पुढेच गडदेवता विंजाई देवीचे मंदिर आहे. या भागाला विंजाई खिंड म्हणून पण ओळखले जाते. जवळपासच्या गावातून येणारे सर्व मार्ग इथेच एकत्रित होतात. मानगडवाडीतून येणारा मार्ग, गडाकडून येणारा मुख्य मार्ग, कुंभे गावातून येणारा मार्ग आणि प्रवेशद्वाराकडून येणारा मार्ग हे इथे एकत्रित होतात. मंदिरात विंजाई देवीची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला वीर मारुती आपल्याला दिसत आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला थोडे पुढे चालत आल्यावर आपल्याला झाडीत एक थडे पाहायला मिळते. त्याच्याच थोडेसे पुढे जोते पण दिसते.
पूर्वी या बाजूला गडावरील जे अधिकारी कार्यकारी होते त्यांचे वास्तव्य इथे होते. नंतर गडावर अतिक्रमण झाले, चौथऱ्यावर कबर बांधल्या गेल्या, पण आता हे सर्व अतिक्रमण हटवले गेलेले आहे. वेतास्थानाच्या बाजूने गडाकडे जायला वाट आहे, तर चला आपण गडाचा प्रवास चालू करूयात. वाटेतच भगवा झेंडा पण दिसत आहे आणि त्याच्या पुढे गडावर जाण्यासाठी कातळात खोदून काढलेल्या काही पायऱ्याही आहेत. पावसाळ्यात पायऱ्यांवर दगडांवर बरंच शेवाळ जमा होतं, सो पावसाळ्यात थोडं जपून. गडाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दरोडेखोरांपासून व्यापारींना संरक्षण देऊन या गडाचा मुख्य मार्गाचा उपयोग करून व्यापारी पुढे मावळ, पुणे या भागांकडे जात असे. त्यामुळे व्यापारी मार्ग म्हणून सुद्धा या मानगडाचे महत्त्व आहे. पावसाळ्यात शेवाळ जमा झाल्यामुळे वाट घसरडी झाली, त्यामुळे गडाचा एक छोटासा पॅच थोडा रिस्की वाटला चढायला. तो पॅच चढून आल्यानंतर आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत. इथून गडाचे दोन भक्कम असे बुरुज दिसत आहेत. ॲक्च्युली आमचं लोकेशन होतं कुंभे वॉटरफॉल, पण ते बंद होतं म्हणून आम्ही मानगडाला आलो, त्यामुळे ड्रेस आणि फुटवेअर दोन्ही मिसमॅच झालं. तर कसरत करत करत कसा तरी गड चढले. इथल्या पायऱ्या चढून आल्यानंतर मानगडाचा उत्तराभिमुख गोमुखी बांधणीचा महादरवाजा लागतो. दरवाजाचे दोन्ही बुरुज सुस्थितीत असून कमान मात्र ढासळलेली आहे. कमानीचे पडलेले काही दगड तिथेच कमानी शेजारी दिसतील आणि त्यातल्या एका दगडावर कमळ व दुसऱ्या दगडावर मासे कोरलेले शिल्प आहे. मुख्य दरवाजापासून डावीकडे आणि उजवीकडे अशा दोन वाटा फुटलेल्या आहेत. डावीकडे आल्यानंतर समोर एक धान्य कोठार आहे, जी ॲक्च्युली सातवाहनकालीन लेणी आहे. या लेणीच्या बाहेर आणि समोर अशा दोन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. उजव्या बाजूला थोडंसं पुढं चालत आल्यानंतर आपल्याला दोन चिटकून असलेले असे हनुमान टाके दिसत आहे. त्यातल्या एका टाकीच्या मागच्या भिंतीला श्री हनुमानाचे शिल्प कोरलेले आहे, पण सध्या पावसाच्या पाण्यामुळे टाके पूर्ण भरलेले आहे, त्यामुळे दिसणं अशक्य आहे. त्याच्याच थोडंसं पुढे खांब टाके आहे. या टाक्यांच्या आतमध्ये खांब आहेत आणि खांबांनी पेललेला हा डोंगर आहे, म्हणून याला खांब टाके म्हणतात. हे टाके गडाचे प्राचीनत्व सिद्ध करते. त्याची रचना ही सातवाहनकालीन दिसत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही टाकीमध्ये वर्षभर पाणी राहते, त्यामुळे गडावरचे हे महत्त्वाचे टाके आहे. या टाक्यांच्याच वरून एक छोटीशी पायवाट गुप्त दरवाजाकडे जाते. गुप्त दरवाजाचा उपयोग जेव्हा शत्रू गडावर हल्ला करायचा तेव्हा गडावरच्या स्त्रिया, मुले, बाळे यांना या गुप्त दरवाजाने सुरक्षित ठिकाणी नेले जायचे. गडाच्या प्राचीन इतिहासात डोकवले असता शेवळ्या गटाचं रक्षक म्हणून मानगडाचे स्थान आहे. आता आपण गडमाथ्यावर आलेलो आहोत आणि आपल्याला सुरुवातीलाच इथे जोत्याचे स्थान दिसत आहे. ही आहे राजसदर. संपूर्ण परिसराचा महसूल व त्याचा जमा खर्च हा इथे केला जायचा.
या विभागातली विशेष गोष्टींचे निवारण, त्यांचे मार्ग हे इथेच काढले जायचे. हा हे ढालकाठी बुरुज, इथे स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवला जायचा. इथून गडाचा जवळपासचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. गडमाथ्यावर आपल्याला बऱ्याच ठिकाणी जोत्याचे अवशेष पाहायला मिळतील, तसेच एक ढासळलेल्या अवस्थेतील शिवमंदिर पण आहे. मानगडावर एकूण 12 पिण्याचे पाण्याचे टाके आहेत. मानगड हा टेहाळणी किल्ला असला तरी लष्करीदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. पुरंदरतः छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना जे 23 किल्ले दिले होते त्यात मानगडाचा समावेश आहे. तर असा आहे दुर्ग मानगड. पावसाने अचानक खूप जोर धरल्यामुळे मी जरा घाईघाईतच पाहिला, नीट पाहता नाही आला, पण परत एकदा या ऐतिहासिक गडाची सफर नक्कीच करेन. तर चला मंडळी, भेटूया पुन्हा एकदा एखादा नवीन व्हिडिओमध्ये नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा, आणि सर्वात महत्त्वाचं, जेवढं शक्य होईल तेवढं फिरत रहा. टाटा.